नमस्कार, आपल्या सर्वज्ञ चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आज आपण माहिती पाहणार आहोत महाराणी ताराबाई यांच्याबद्दल. शिवाजी महाराजांनंतर बादशहा औरंगजेब महाराष्ट्रामध्ये उतरला. तो मराठ्याचं राज्य जिंकायचं हे ठरवूनच थोडी थोडकी नव्हे तर 25-26 वर्ष तो महाराष्ट्रामध्ये ठाण मांडून बसला. ताराबाई म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे सेनापती हंबीरराव मोहिते यांची मुलगी. त्यांचा जन्म 1675 झाला. त्यांचं लग्न राजाराम महाराजांशी झालं. त्यावेळी ताराबाईंचं वय होतं अवघं 5 वर्षाचं. त्या काळानुसार त्यांचं शिक्षणही झालं असलं तरी त्यात नवल कसले, कारण वडील सेनापती असल्याने त्यांना घोड्यावर बसणे, हत्यार चालवणे हे सहजच अंगवळणी पडलेलं होतं. 1689 संभाजी महाराजांचा वध झाला. त्यानंतर राजाराम महाराज गादीवर आले. रायगडावर एकवटलेला मान कमी व्हावा म्हणून येसुबाई आणि शाहू महाराज रायगडावर राहिले आणि स्वतः राजाराम महाराज बाहेर पडले. पण शेवटी रायगड पडलाच. मोगली सेनेनं आता आपलं लक्ष राजाराम महाराजांकडे वळवलं. राजाराम महाराजांनी लपतछपत आपल्या निवडक सहकाऱ्यासह जिंजी गाठली. जिंजीला राजाराम महाराजांना राज्याभिषेक झाला. ताराबाईंकडे पट्टराणी पद आलं, पण ती सुळावरची पोळी होती. राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई यांनी आपल्या सरदारांना उत्तेजन दिलं. शत्रूच्या सैन्याला त्यांनी जेरीस आणलं. पण अचानक पारडं फिरले आणि मराठ्यांचं दैव आडवं आलं. स्वारीची दगदग सहन न होऊन 2 मार्च 1700 राजाराम महाराज सिंहगडावर मृत्यू पावले. इकडे औरंगजेबाचं दैवी मनामध्ये हसत होतं. स्वराज्याची पुण्याई अजून संपली नव्हती. राजाराम महाराजांची पत्नी ताराबाई कंबर कसून उभी राहिली आणि पतीच्या निधनाचं दुःख तिनं बाजूला सारलं. अवघा महाराष्ट्र मोगल्यांच्या घोड्याच्या टापाखाली भरडून निघत होता. अशावेळी ताराराणीनं स्वतःचं दुःख बाजूला ठेवलं आणि आपला मुलगा दुसरा शिवाजी याला गादीवर बसून तिने राज्यकारभार करायला सुरुवात केली. मराठ्यांमध्ये धनाजी जाधव, संताजी घोरपडे, परशुराम त्र्यंबक, शंकराजी नारायण असे कितीतरी सरदार होते, पण त्यांना कोणी धनी नसल्याने ते स्वतंत्र असल्यासारखे वागत होते. ताराबाई साहेबांनी मोठ्या कौशल्याने या सरदारांना एकत्र आणलं आणि ताराबाई साहेब माणी आणि शूर होत्या, युद्धे करवीत होत्या. युद्धे मसलती कराव्यात, कारस्थाने लढवावीत हे लहानपणापासून त्यांच्या अंगवळणी पडलेलं होतं. त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यात करारीपणा होता, त्यामुळे भोवतालच्या लोकांवर त्यांची सहजच छाप पडत असे. कशाही नाठाळ घोड्याला त्या वटणीवर आणीत आणि त्यांच्या भाल्याची फेक अचूक होती. त्यांच्या तलवारीची धार तीक्ष्ण होती. औरंगजेब मराठ्यांचा एक एक किल्ला हस्तगत करीत चालला होता. त्याला थोपवणे भाग होतं. समोरासमोर लढून औरंगजेब नामोहरण करणं शक्य नव्हतं. त्यासाठी ताराबाई साहेबांनी एक नवी युक्ती योजली. त्यांनी गनिमी काव्याचा उपयोग केला. किल्ल्याला शत्रूचा वेढा पडला की काही काळ किल्ला लढवायचा, या वेळात शत्रूची रसद तोडायची, त्यांच्या छावणीवर हल्ले चढवायचे, मिळेल ती लूट गोळा करायची आणि पसार व्हायचं. किल्ल्यातला साठा संपला की किल्ला सोडून द्यायचा. तोही सन्मानानं मोबदला घेऊन औरंगजेब दूर निघून गेला की पुन्हा किल्ल्यावर अकस्मात हल्ला करून मोगलांना तिथून हुसकावून लावायचं. या युक्तीने त्यांनी गेलेले सगळे किल्ले परत मिळवले. औरंगजेबाचे स्वप्न काही पुरे होण्याचं चिन्ह दिसेना. शेवटी औरंगजेबाच्या मृत्यूमुळे 1707 25 वर्षाचा लढा संपला आणि या 25 वर्षापैकी 7 वर्ष एकट्या ताराबाई साहेबांनी औरंगजेबाशी लढा दिला. त्यासाठी त्यांनी जीवापाड कष्ट केले. प्रसंगी त्या स्वतःच्या घोड्यावर बसून लढाईच्या आघाडीवर गेल्या. महाराष्ट्रभर फिरून त्यांनी आपल्या माणसांना उत्तेजन दिलं आणि ताराबाई साहेबांच्या उत्तेजनानेच मराठी शौर्याने लढले. औरंगजेबाच्या तावडीतून त्यांनी महाराष्ट्र सोडविला. मोगलांनी गिळंकृत केलेला महाराष्ट्र शत्रूच्या जबड्यामध्ये हात घालून त्यांनी पुन्हा बाहेर काढला. औरंगजेबाच्या मृत्यूने सगळे प्रश्न काही सुटले नाहीत. आता लढाई संपली होती, पण राज्याची नीट व्यवस्था लावण्याचा प्रश्न समोर आवा असून 9 नोव्हेंबर 1761 ताराबाई स्वर्गवासी झाल्या. एक कर्तृत्ववान पराक्रमी आणि महत्त्वाकांक्षी स्त्री शेवटी इतिहासामध्ये जमा झाली. माहिती आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.